विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो की चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा असतात। तर मुख्य दिशा कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। अगदी बरोबर, परत एकदा आपण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि यांच्या दरम्यान असलेल्या चार उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य। आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, अगदी बरोबर। म्हणजेच तर काय, चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा। मग या पाठ्यविषयाच्या माध्यमातून आता आपण थोडासा एक वेगळा उपक्रम बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला एक चित्र दिसत असेल। या चित्रामध्ये रंजना आणि जुली ही तिच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंत जाण्याच्या रस्त्याचा त्यांनी एक समर्पक नकाशा काढलेला आहे। या नकाशाच्या सूचीमध्ये त्यांच्या प्रत्येक जाण्याच्या खुणांची माहिती दर्शवलेली आहे, जसे राहण्याचे ठिकाण, बाजार, उद्यान, मुख्य रस्ते, या संदर्भी माहिती। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात शाळेपासून तर घरापर्यंत आणि घरापासून तर शाळेपर्यंतचा हा प्रवास दररोज करत असतो। मग या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला रस्त्यामध्ये येणाऱ्या विविध खुणांची माहिती देखील लक्षात येते। खुणा म्हणजे काय? रस्त्यामध्ये आपल्याला बस स्टँड, रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टॉप, उद्यान यासारख्या गोष्टी ह्या येत असतात। मग या गोष्टींच्या माध्यमातून आपण त्यांचा एक छोटासा नकाशा काढत असतो। मग या नकाशाच्या दरम्यान आपण जर दिशाचक्र ठेवलं तर कोणती गोष्ट ही कोणत्या दिशेला आहे, आपल्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेला आहे, राहण्याच्या ठिकाणापासून मुख्य कार्यालय कोणत्या दिशेला आहे, बाजार कोणत्या दिशेला आहे, हे आपल्याला लक्षात येतं। आता संदर्भीय नकाशामध्ये आपण एक प्रश्न बघूया, या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान हे कोणत्या दिशेला आहे। चला तर मग आपण या मध्यभागी हे दिशाचक्र ठेवूया। ठेवलं, आलं लक्षात? या दिशाचक्राच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की वरची दिशा ही उत्तर, खालची दिशा ही दक्षिण आणि इकडची आपली दिशा म्हणजेच पूर्व आणि ही पश्चिम, मग यांच्या दरम्यान असलेल्या दिशा ह्या उपदिशा आहेत। आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की राहण्याचे ठिकाण हे मुख्य दिशेवर आधारित नाही आणि तसेच उद्यान हे देखील मुख्य दिशेवर आधारित नाही। म्हणजेच काय, राहण्याचे ठिकाण हे उपदिशेवर आधारित आहे। चला तर मग ह्या कोणकोणत्या उपदिशा आहेत त्या परत एकदा आपण बघूया। आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, अगदी बरोबर। म्हणजेच तर काय, राहण्याचे ठिकाण हे वायव्येला आहे। हे बघा, आलं लक्षात? राहण्याचे ठिकाण वायव्येला आणि उद्यान हे कोणत्या दिशेला आलं? मग अगदी बरोबर, उद्यान हे आग्नेय दिशेला आलं। राहण्याचे ठिकाण वायव्येला आणि उद्यान हे आग्नेयला, म्हणजे दोघही ठिकाणं हे उपदिशांवर आधारित आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक उपक्रम करूया। तुम्ही तुमच्या घरापासून तर शाळेपर्यंतचा एक कच्चा नकाशा या पद्धतीचा काढायचा। त्या नकाशामध्ये संदर्भीय येणाऱ्या गोष्टींची खुणांच्या रूपाने माहिती दर्शवायची आणि तो नकाशा आपण अभ्यासायचा। हा नकाशा तयार करत असताना आपण आपल्या पालकांची देखील मदत घ्यायची आणि तो उद्या तो नकाशा आपल्या वर्गशिक्षकांना नेऊन दाखवायचा। धन्यवाद।